कार्मिनल रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे दुधीचे कोफ्ते। आजपर्यंत तुम्ही दुधीचे कोफ्ते हे तेलात तळून पाहिलेले असतील। आज मी बिना तळल्याचे कोफ्ते तुम्हाला बनवून दाखवते आणि भाजीची चव तेच राहणार आहे। त्याच्यासाठी तुम्हाला माझा व्हिडिओ पूर्ण पाहावा लागणार। आता मी या दुधीला या किसणीने खिसून घेते। अशा प्रमाणे मी दुधी भोपळा खिसून घेतलेला आहे। आता मी बेसन घेतलेलं आहे आणि पाणी घेतलेलं आहे आणि एका बाउलमध्ये दुधी काढून घेतलेली आहे। आता मी मिरची पावडर टाकते याच्यामध्ये। तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता। चवीनुसार मीठ टाकते, थोडीशी हळद आणि मसाला, गरम मसाला कोणचा पण, आणि जिरे टाकते। आता यामध्ये बेसन टाकून देते आणि याला असं आधी मिक्स करून घ्या, कारण दुधी भोपळ्यामध्ये आधी पाणी आहे। आता मी हे बिना पाण्याचं जसं मिक्स केलेलं आहे, आता मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते आणि याला मिक्स करून घेते। अशाप्रमाणे मी मिक्स केलेलं आहे, जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही। आता याच्यामध्ये मी बेकिंग पावडर टाकते। तुम्ही बेकिंग सोडा पण टाकू शकता, जो सोडा मिळते तो खायचा। अशाप्रमाणे आता मी आप्याचं भांडं ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये तेल टाकून देते। असं थोडं थोडं तेल टाका। आता भांडं मस्त तपलेलं आहे। आता चमच्याने तुम्ही असं याच्यामध्ये थोडं कमी कमी भरा, कारण ते फुलतील। अशाप्रमाणे मी टाकलेलं आहे। आता याच्यावर झाकण ठेवून देते कमी पॉवर करून। आता मी झाकण खोलून पाहते 1-1.5 मिनिटांनी। आता याला असं पलटून घ्या। अशाप्रमाणे आता मी पूर्ण पलटून घेतलेले आहे। आता परत याच्यावर मी झाकण ठेवते, कारण आतमधून कोफ्ते झाले पाहिजे। आता आपण परत बघूया। अशाप्रमाणे झालेले आहे। 2-3 मिनटं याला तुम्ही कमी पॉवरवर होऊ द्या, छान आतमध्ये मस्त झाले पाहिजे। आता परत मी एकदा असंच ठेवते। आता परत पाहते, अशाप्रमाणे झालेले आहे। आता मी याला काढून घेते। आता परत तशाच प्रमाणे सर्व आप्पे आपण करून घेऊया, असे कोफ्ते करून घेऊया। परत मी थोडंसं तेल टाकलेलं आहे। अशा प्रकारे दुधी भोपळ्याचे कोफ्ते आप्याच्या भांड्यामध्ये तयार आहे, बिना तेलामध्ये, कमी तेलामध्ये आपण केलेले आहे। मी पुन्हा एकदा सांगेल की आप्याच्या भांड्यामध्ये कोफ्ते तुम्ही दोन्ही इकडून छान होऊ द्या, आतपर्यंत झाले पाहिजे आणि तुम्ही याचा नाश्ता पण करू शकता। आता मी भाजी बनवण्यासाठी साहित्य घेतलेलं आहे। 3 टमाटर घेतलेले आहे मीडियम साईजचे कापून, आणि 1 मोठा कांदा घेतलेला आहे भाजून, आणि खोबरं खीस घेतलेलं आहे भाजून, आणि 10-12 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहे, आणि 1 छोटा चम्मच जिरे घेतलेले आहे। आता मी हे सर्व मिक्सरमधून पेस्ट काढून घेते। अशा प्रकारे मी पेस्ट काढून घेतलेली आहे आणि कढई ठेवलेली आहे। तेल गरम झालेलं आहे। आता यामध्ये मी ही पेस्ट टाकून देते, पूर्ण पेस्ट टाकून देते। आता या पेस्टला मस्त कमी जास्त पॉवर करून मस्त होऊ द्या।
आता पेस्ट मस्त झालेली आहे। आता मसाल्याने असं तेल सोडलेलं आहे। आता मी एक चम्मच मिरची पावडर घेतलेली आहे, एक चम्मच गरम मसाला घेतलेला आहे कोणचा पण, आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, आणि एक छोटा चम्मच हळद घेतलेली आहे। आपण कोफ्त्यामध्ये पण मीठ टाकलेलं आहे तर मीठ बघून टाका। आता मी हे सर्व याच्यामध्ये टाकून देते आणि याला कमी पॉवरवर एक मिनटं परत होऊ देते। आता मसाला मस्त झालेला आहे। आता हे वाटणाचं पाणी मी याच्यामध्ये टाकून देते, याला फिरून घेते, याला मस्त उकळी येऊ द्या। आता ग्रेव्ही मस्त झालेली आहे। आता मी यामध्ये हे कोफ्ते याच्यामध्ये टाकून देते, याला फिरून घेते, अर्धा मिनिट तसं फिरून घ्या, अर्धा एक मिनिट। आता मी यामध्ये एक ग्लास पाणी टाकते आणि याला फिरून घेते। आणि परत अर्धा ग्लास पाणी टाकते, कारण कोफ्ते पाणी शोषून घेतात। तुम्हाला जर कमी रस्सा पाहिजे असणार भाजीला तर तुम्ही कमी टाकू शकता पाणी। आता मी याला दोन उकड्या अशा शिवू देते। अशाप्रमाणे दुधी भोपळ्याच्या कोफ्त्याची भाजी झालेली आहे। अशाप्रमाणे ग्रेव्ही पण अशी झालेली आहे आणि कोफ्ते फुगलेले आहे। कमी तेलामध्ये दुधीच्या कोफ्त्याची भाजी तुम्हाला कशी वाटली ते तू मला कमेंट करून नक्की कळवा। आता मी एका भांड्यामध्ये काढून घेते। अशाप्रमाणे भाजी तयार आहे, याच्यामध्ये मी काढून ठेवलेली आहे। तुम्हाला जरी माझी रेसिपी आवडली असणार तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पुन्हा भेटूया पुढची रेसिपी घेऊन। नमस्कार।